बस आता आमचं काही राहिलं नाही, आम्ही आमचा सर्व भार आपल्या जीवनाचा सर्वस्वी भार देवावर घालून जो निश्चिंतीनं जगू शकतो त्यालाच काला वाटण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी या संतवचनाप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचविण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी व महंत हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे वर्षभर गावोगावी जाऊन ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यात आले. या उपक्रमाचे श्री ग्रंथदिंडी नगर प्रदक्षिणा चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कालेचे कीर्तन होऊन सांगता झाली. यावेळी पारायण केलेल्या 108 जणांना माऊलींच्या चांदीच्या चलपादुका देऊन गौरविण्यात आले. मात ओलांडून ती त्याच्या घरात आली की मग त्याची पॅन्ट फाटली तरी चालतं, तिची साडी फाटू देऊ नये. जबाबदारी आहे महाराज, जबाबदारी आहे. आतापर्यंत वडिलांकडे होती, आईकडे होती, झालं लग्न झाल्यानंतर तिला जर कपडे कमी पडले तर जबाबदारी नवऱ्याची काही वडिलांची, नवऱ्याची. अन्न लागलं जबाबदारी नवऱ्याची काही वडिलांची, नवऱ्याची. आता दुसरं कोणी तिची जबाबदारी घेऊ शकत येतो. जेव्हा खूप चांगलं होत आणि चांगलं असताना जेव्हा देव येतात तेव्हा काय होतं, ऊर भरतो. आमचा ऊर भरणारा चरित्र समितीचा महाराज शून्याला तरी किंमत होती का, पण केवळ ज्ञानदेवांच्या कृपा प्रसादामुळं माझ्या ज्ञानेश्वरी चरित्र समितीला किंमत आली. संसारिक आणि शेतकरी कुटुंबातली माणसं ज्ञानदेवांनी काही चमत्कार आमच्या जीवनामध्ये केले, ते असतील सरनाईक असतील किंवा कृष्णापावर असतील, आणि आम्हाला उद्योग केलं महाराजांनी. ज्ञानदेवांनी आम्हाला 725वा समाधी सोहळा साजरा करण्याची भावना आणि प्रवृत्त केली. आम्ही त्या रस्त्यावरची माणसं पण नाही, केवळ दर्शनाने सुखवलेली आम्ही सर्व माणसं. आणि ज्ञानदेवांनी आमच्या डोक्यामध्ये तो विचार टाकला की माझा 725वा सोहळा तुम्ही साजरा करावा.